सिंधुदुर्गातील दोडामार्ग येथील मंजूर असलेली अडाळी MIDC सुरू व्हावी या मागणीसाठी दोडामार्ग तालुक्यातील नागरिकांनी लॉंग मार्चचं आयोजन केलं होतं. अडाळी ते बांदा असा सुमारे 9 किलोमीटर हा लॉंग मार्च काढण्यात आला. विशेष म्हणजे सत्ताधारी भाजप पदाधिकाऱ्यांनी मोर्चाला समर्थन देत त्याचं नेतृत्व केलं. रखडलेल्या मुंबई गोवा महामार्गासाठी मनसे पदयात्रा काढणार आहे. 23 ते 30 ऑगस्ट दरम्यान मुंबई गोवा महामार्गावर मनसे अमित ठाकरेंच्या नेतृत्वात ही पदयात्रा काढणार आहे. मोठ्या संख्येनं मनसे कार्यकर्ते पदयात्रेत सहभागी होतील. या पदयात्रेच्या माध्यमातून मुंबई गोवा महामार्गाची दुरवस्था जनता आणि सरकारसमोर मांडण्यात येईल. अनिसचे संस्थापक डॉक्टर नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येला आज 10 वर्ष पूर्ण झाली. कुणाचा मुख्य सूत्रधार अजूनही मोकाट आहे याचा निषेध करण्यासाठी पुण्यातील ओंकारेश्वर पूल ते SM जोशी हॉलपर्यंत मुकमोर्चा काढण्यात आला. या मुकमोर्चामध्ये अनिसचे कार्यकर्ते उपस्थित होते. किल्ले रायगडावरील धनगरवाडी कित्येक वर्षांपासून अंधारातच जगते. जवळपास 7 पिढ्यांपासून इथं वीज पुरवठा झालेला नाही. या ठिकाणी जवळपास 25 झोपडे आहेत. त्यांच्याकडे सौर दिवे आहेत मात्र पावसामुळे दिवे काम करत नाही, त्यामुळे विजेअभावी मुलांना अंधारातच अभ्यास करावा लागतो. पुण्यातील हडपसर खराडी रस्त्यावरील अतिक्रमण हटवण्यात आलंय. तब्बल 32 वर्षांपासून भूसंपादन जागेवर अतिक्रमण करून जागा अडवली होती. पालिकेनं काम सुरू करत अतिक्रमण काढली, राडा रोडा उचलला आणि एका रात्री 24 मीटर रस्ता रुंद पूर्ण केला. परभणी परिवहन विभागात मोठ्या प्रमाणात भंगार बसेस धावत आहेत. परभणी आगाराची हिंगोली परभणी बस हलक्या पावसातही अनेक ठिकाणी गळती आहे. याबाबत वाहकाला विचारलं असता विभागात जाऊन तक्रार करा असं उत्तर त्यानं दिलं. हिंगोली परभणी मार्गावर संध्याकाळी आधीच ST बस अत्यंत कमी असताना प्रवाशांच्या नशिबी आता फुटक्या बसेस आल्या. जळगावातील असोदा या कवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्या जन्मगावातील त्यांचं स्मारक मद्यप्रेमींसाठी चक्क दारूचा अड्डा बनलाय. गेल्या 9 वर्षांपासून स्मारकाचं काम सुरू आहे. सध्या या स्मारकाची अत्यंत वाईट अवस्था आहे. नागरिक फिरकत नसलेल्या या प्रशस्त जागेत सध्या दारू पार्ट्या रंगवल्या जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. भंडाऱ्याची उधळण म्हणजे 24